मुळामध्ये विधान परिषदेची जी एक जागा स्वाभिमानला द्यायची म्हणजे काही दया नाही किंवा मेहरबानी नाही, तो स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला समझोता होता आणि तो समझोता 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी मीच त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की लोकसभेची माझी स्वतःची हातकणंगले जागा ही माझीच आहे, काँग्रेसनं सांगलीची जागा आम्हाला द्यायची आणि राष्ट्रवादीनं लोकसभेची जागा न देता एक विधान परिषद ला एक विधान परिषदेवर एक एक उमेदवार आमचा निवडून आणायचा आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी पक्षाची असेल. अशा प्रकारचा तो समझोता होता. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या आघाडी निर्माण होण्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याही वेळा आमची आघाडी अशीच राहिली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झाल्यानंतर जून 2019 पवारसाहेबांची आणि माझी दुसरी 12 बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पवारसाहेबांनी प्रस्ताव ठेवला की विधानसभेतून विधान परिषदेत पाठवण्याच्या ऐवजी राज्यपालांच्या कोट्यातून जे 12 आमदार निवडले जातात त्याची शिफारस सरकारच करतं आणि सरकार पक्षामधले 3 जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यातल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी जी काही विधान परिषद आहे ती पूर्वीची आमची आम्ही तुम्हाला जे देणं लागत होतो ती जागा आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून देत आहोत. विनंती एकच आहे की महाविकास आघाडीसाठी म्हणून विधान परिषदेमध्ये ताकदीनं बोलणारा तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी हवे म्हणून शेवटी निर्णय तुमच्या पक्षानं घ्यायचा आहे, परंतु आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः ती जागा स्वीकारावी. अशा प्रकारची विनंती पवारसाहेबांनी केली होती आणि म्हणून ती मान्य केली होती. त्याच्यानंतर गेल्या 6 विधान परिषदेच्या या जागेबाबत मी कोणालाही भेटलो नाही, कोणालाही फोन केला नाही, कोणाही राष्ट्रवादीच्या नेत्याला किंवा पक्षाच्या कोणा पदाधिकाऱ्यांना भेटलो नाही आणि भेटलो असेल तर त्यांनी पुढे येऊन तसं सांगावं किंवा माझ्या वतीनं कुणी आमच्या पक्षातले लोकसुद्धा भेटलेले नाहीत. आणि आत्ता जे काही चर्चा चालू आहेत त्या आम्ही प्रसारमाध्यमातूनच ऐकतो आणि पुढं काय होणार आहे मला माहीत नाही, परंतु सध्या आम्ही पूरग्रस्तांचं आंदोलन करतो कारण आमच्या दृष्टीनं विधान परिषदेला जाणं ही एक औपचारिक बाब आहे,